सांभाळ करू लागला.
सर्व काही दत्तकच घेतलं असं. त्यांनी 1994 साली पुण्याजवळ ममता बालसदन संस्थेची स्थापना केली, ज्यात त्यांनी आजवर 1400 मुलांना सांभाळलं. शिक्षण, भोजन, कपडे व इतर सुविधांसोबत जेव्हाही मला आर्थिकदृष्ट्या सक्षम होतात तेव्हा संस्थेकडूनच योग्य जोडीदार शोधून त्यांचे लग्न लावले जाते. त्यांनी स्वतःची मुलगी ममता तिला दगडूशेठ हलवाई संस्थेकडे शिक्षणासाठी ठेवले. त्यांना शिक्षणाचं एवढं वेळ होतं की त्यांनी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च पुणे येथे डॉक्टरेट ही पदवी मिळवली. त्यांनी ममता बालसदनप्रमाणेच बालनिकेतन, सावित्रीबाई फुले मुलींचे वसतिगृह, अभिमान बालभवन, बालसंगोपन अशा इतर संस्थाही स्थापन केल्या. संस्थेच्या प्रचारासाठी व निधी गोळा करण्यासाठी त्यांनी प्रदेश दौरे, देशातले दौरे तसेच आंतरराष्ट्रीय दौरे केले. आपल्या जीवनावरील भाषणे व कवितांना त्यांनी आपल्या उद्भवत्या वाढीने सर्वांपर्यंत पोचवल्या. परदेशी अनुदान सोप्या पद्धतीने मिळावे म्हणून त्यांनी मदर ग्लोबल फाउंडेशनची स्थापना केली. ज्या नवऱ्याने हकलले त्याच्या अखेरच्या काळात सिंधुताईनेच त्यांना आईच्या मायेने सांभाळले. सिंधुताईंना जी मानधनाची रक्कम मिळाली होती ती त्यांनी मुलांच्या संगोपनावर खर्च केली. आज तायगत सिंधुताईंना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय मिळून तब्बल 750 पुरस्कार लाभले आहेत. सिंधुताईंवर अनाथांची यशोदा हा एक अनुभवपट 2014 साली निघाला. तसंच त्यांच्या जीवनावर मी सिंधुताई सपका हा एक चित्रपटही 2010 साली निघाला. आज सिंधुताई आपल्यात नाही. त्यांचा 4 जानेवारी 2022 हृदयघाताने पुण्यात मृत्यू झाला. अखेर चिंधी उर्फ सिंधुताई सपका यांचा जीवन प्रवास झाला. पण त्यांचं कार्यच एवढं अगाध आहे ना की जोवर आपल्याला आई हा शब्द ऐकूई तोवर सिंधुताईंची आठवण नक्कीच येणार. आपल्या आयांना 1 किंवा 2 मुलं सांभाळताना नाकी नऊ येतात, पण सिंधुताई 1400 अनाथांच्या माई झाल्या. धन्य ती सिंधुताई सपका, धन्य ती सिंधुताई. कोल्हापूरचे राजश्री काय सांगू त्यांचे इकडे काय. महाराष्ट्राच्या बाबतीत त्यांनी घडविले पहिल्यांदा सामाजिक चळवळींना सुधारणा दिले मानाचे स्थान. अशा या थोर छत्रपतींचा आम्हाला सार्थ अभिमान, आम्हाला सार्थ अभिमान. महाराजांचे महाराज अशी ज्यांची ओळख अशा या थोर छत्रपती शाहू महाराजांचा जन्म कागल इथे जहागीरदार श्रीमंत जयसिंगराव भाटे यांच्या घराण्यात 26 जून 1874 रोजी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव जयसिंगराव व आईचे नाव राधाबाई असे होते. त्यांचे लहानपणीचे नाव यशवंतराव असे होते. राजश्री शाहू महाराज म्हणजे 34 शाहू महाराज होते. त्यांचा जेव्हा जन्म झाला तेव्हा कोल्हापूरमध्ये राजे 34 शिवाजी महाराज कारभार पाहत होते. दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला 17 मार्च 1884 रोजी. 34 शिवाजी महाराजांच्या पत्नी आनंदीबाई यांनी यशवंतरावांना दत्तक घेतले आणि नव्याने त्यांचे नाव शाहू असे ठेवले. 2 एप्रिल 1874 रोजी कोल्हापूरच्या गादीचा अधिकार महाराजांनी आपल्या हाती घेतल्यानंतर महाराज खऱ्या अर्थाने या दिवशी कोल्हापूरचे छत्रपती झाले. छत्रपती झाल्यानंतर 3 एप्रिल 1874 रोजी आपले रयतेस लोककल्याणाची पूर्ण हमी देणारा आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. शाहू महाराजांच्या मनात सामान्य जनतेबद्दल खूप कळवळा होता. विशेष करून बहुजन समाजातील तत्कालीन स्थिती सुधारणे हे त्यांचे प्राथमिक ध्येय होते. त्या दृष्टीने ते पावले टाकीत होते. त्यांनी सर्वात अगोदर त्या समाजातील घटकांना साक्षर करण्याचे शिवधनुष्य उचलले. महाराजांनी त्या समाजात शिक्षणाचे महत्त्व समजावून दिले. कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण हे त्यांनी सक्तीचे केले आणि मुख्य म्हणजे मोफत केले. अस्पृश्यांना निर्मूलन हे त्यांच्यापुढे मोठे ध्येय होते. त्यासाठी महाराजांनी उच्च वर्णाच्या आणि अस्पृश्याच्या वेगळ्या शाळा चालवण्याची पद्धत होती ती बंद करायला लावली. स्त्रियांचे शिक्षणासाठी स्त्रियांमध्ये शिक्षणाचा प्रसार व्हावा यासाठी प्रयत्न केले. महाराजांनी पुनर्विवाह आणि विधवा विवाहाला कायद्याने मान्यता मिळवून दिली.
समाजात जातीभेद होऊ नये म्हणून महाराजांनी आंतरजातीय विवाहाला मान्यता मिळवून कायदा केला. तसेच शेतकऱ्यांच्या उद्धारासाठी वेगवेगळ्या योजना देखील राबविल्या. बहुजन समाजाला त्यांनी व्यवसाय करण्यास प्रोत्साहन दिले. तसेच त्यांना वेळोवेळी आर्थिक मदत देखील केली. महाराजांनी वेगवेगळ्या शाळा देखील उभारल्या. सत्यशोधक चळवळीचा प्रसार व प्रचार व्हावा यासाठी महाराजांनी मोलाचे सहकार्य केले. मागासलेल्या वर्गांना विकासाच्या प्रवाहात आणायचे असेल तर त्यांना राखीव जागांची तरतूद केली पाहिजे अशी कल्पना महात्मा फुले यांनी मांडली होती आणि ही कल्पना महाराजांनी प्रत्यक्षात उतरवली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शिक्षणासाठी व भूगोला वर्तमानपत्रांच्या उभारणीमध्ये महाराजांनी स्वतःहून मदत केली. फक्त समाज सुधारणे पुरतं राज्यकारभार न करता महाराजांनी कला क्षेत्राला देखील मदत देत आपण संपूर्ण समाजाचे राजे आहोत असे सिद्ध केले. महाराजांनी संगीत, चित्रपट, चित्रकला व लोककला या कलांचा विकास व विस्तार संपूर्ण महाराष्ट्रात घडविला. भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या अनेक वर्षांपूर्वी महाराजांनी आपल्या संस्थानात समता, बंधुत्व, धर्मनिरपेक्षता आणि सर्वांना विकासासाठी समान संधी देणे ही तत्वे अंमलात आणली. राजश्री शाहू महाराज म्हणजे सर्वांपूर्ण राष्ट्रपुरुष होते. 26 जून हा त्यांचा जन्मदिन महाराष्ट्रात सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा केला जातो. अशा या थोर समाज सुधारक व लोककल्याणकारी शाहू महाराजांनी 6 मे 1922 रोजी आपला अखेरचा श्वास त्या दिवशी संपूर्ण समाज मोर्चा झाला. पण त्यांचे विचार आणि कार्य मात्र आपल्याला सदैव प्रेरणा देत राहिले आणि यापुढेही देत राहतील. कुणी घर देता का घर ह्या प्रश्नाचे उत्तर देण्याकरिताच डॉक्टर सिंधुताई सपकाळ यांचा जन्म झाला असावा. अनाथांची आई म्हणजे सिंधुताई असे समीकरण झाले आहे. आयुष्यात अनेक संकटे येतात पण त्यांना पुरून कसे उभे राहायचे ह्याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे सिंधुताई. सिंधुताईंचा जन्म पिंपरी येथे 14 नोव्हेंबर 1948 झाला. फक्त 4थीपर्यंत कसेबसे शिकलेल्या सिंधुताईंचा बाल विवाह वयाच्या 10व्या वर्षी 35 वर्षे वयाच्या पुरुषाशी झाला. बालविवाह व गरिबीने कंबरडे मोडलेल्या सिंधुताईंचा त्यांच्या पतीने अमानुष छळ केला. त्या गरोदर असताना त्यांच्या पोटावर लाथ मारून त्यांना मरण्यासाठी सोडून दिले. पण म्हणतात ना देवताई त्याला कोण मारे. त्या मृत्यूच्या दारातून बाहेर आले पण त्यांना मिळालेल्या जीवदानामुळे त्यांचा दृष्टिकोन बदलला. त्या म्हणत अगर खुद के लिए नहीं जीना तो औरों के लिए जीना सीख. नवऱ्याने दूर केले, स्वतःच्या आईने घरात घेतले नाही त्यामुळे भीक मागून जगण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नाही. लोकांच्या वाईट नजरेपासून दूर राहण्याकरिता त्यांनी गावातल्या स्मशानात राहायचा निर्णय घेतला. प्रेतासमोर ठेवलेले अन्न त्या खात असत. एकदा तर प्रेताजवळ ठेवलेले पीठ कालवून जळत्या चितेवर भाकरी भाजून खाल्ली. असे खडतर दिवस काढले. पोटाची आग ही खूप वाईट असते पण हीच भूक कधी कधी माणसाकडून अचाट कार्य करून घेते. पदरात नुकते जन्मलेले बाळ घेऊन त्या बसस्थानकावर व रेल्वे स्थानकावर भीक माग. भीक मागताना ताई अनेक गाणी म्हणत जसे हमसे तू खाने की ना पीने की बात कर मर्दों की तरह दुनिया में जीने की बात कर अशी गाणी म्हणत त्या लोकांच्या काळजाला हात घालत. त्यामुळे इतरांच्या तुलनेत त्यांना अधिक भीक मिळत असे. मिळालेली भीक त्या तेथील इतर उकारांना व विशेष करून त्यांच्या मुलांना मायेने व प्रेमाने खाऊ घालत. स्वतः त्रासात असताना आपले कष्ट, दुःख, वेदना यातना विसरून त्यांनी दुसऱ्यांचे अश्रू पुसण्याचे काम केले व पाहता पाहता त्या गरीब अनाथ मुलांच्या माता झाल्या. त्या म्हणत अगर दुसरों का दुःख बाटलो तो खुद का दुःख अपने आप भूल जाओगे. पाहता पाहता ताईंच्या कार्यांचा रोट्यापासून वृक्ष झाला.
गणपती बाल निकेतन, माता बाल सखी, माय आश्रम अशा संस्था उभ्या राहिल्या। अनाथ मुलांना त्यांच्या हक्काच्या घराबरोबरच त्यांचे शिक्षण व सर्वांगीण विकासासाठी या संस्था कार्यरत आहेत। मुलांबरोबरच महिलांना सक्षम बनविण्याकरिता या संस्था काम करतात। ज्या अनाथ मुलांना ताईंनी जवळ केली व आश्रय दिला अशी अनेक मुले शिकून वकील, डॉक्टर, इंजिनियर होऊन आपल्या पायावर उभी आहेत। ताईंना देश विदेशात अनेक पुरस्कार मिळाले, जसे पद्मश्री, नारी शक्ती, अहिल्या होळकर पुरस्कार व इतर 273 पुरस्कार मिळाले। पुरस्कारातून मिळालेली सर्व रक्कम ताईंनी अनाथ मुलांच्यावर खर्च केली। ताईंच्या जीवनावर मी सिंधुताई सपका ह्या नावाचा चित्रपट बनविला गेला व त्याची निवड लंडन फिल्म फेस्टिवलमध्ये करण्यात आली। ताईंच्या कार्याची दखल घेऊन दिवाण पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग त्यांना मानद डॉक्टरेट पदवी बहाल केली व त्या डॉक्टर सिंधुताई सपका झाल्या। अशा थोर व्यक्तिमत्वाने 4 जानेवारी 2022 रोजी अंतिम श्वास त्यांना श्रद्धांजली म्हणून यावं। हरपली माय माझी, हरपली माय ग, अनाथांची माय माझी, सिंधुताई माय ग, झाली अंधाराची काठी तूच माय बाप ग, घेशील का जन्म पुन्हा तू, मागण हे माय ग, मागण हे माय ग। अशा ताईंना माझा कोटी कोटी प्रणाम। धन्यवाद।